श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 31 शेषाची तपश्चर्या। पुढील कथा सांगताना भृगु सोमकांतास म्हणाले, एकदा कैलासावरील एका रम्य व वसंत वैभव धारण केलेल्या मनोहर उपवनात शंकर आणि पार्वती विश्रांती घेत असताना काही देव, गंधर्व, अप्सरा, किन्नर तेथे शंकराच्या दर्शनास आले। शंकराचे स्तवन करून त्यांनी त्यांची पूजा केली। देवतांचा व्यवहार पाहून मत्सराग्नीने पेटलेला शेष मनाशीच म्हणाला, शंकरास सर्वजण नमस्कार करतात, पण मी तर त्यांच्या मस्तकावरच आरूढ झालो आहे। मी सर्वश्रेष्ठ व सर्व शक्तिमान आहे, माझ्यामुळेच पृथ्वी स्थिरावली, देवतांच्या अमरत्वासही मीच कारण आहे। असे असूनही माझ्याकडे कोणी पाहतही नाही, हे कसे? समस्त ज्ञानाचे भांडार असलेल्या शंकरास त्याचे विचार समजण्यास वेळ लागला नाही। दुसऱ्याच क्षणी ताडकन उभे राहत मस्तकास जोराने हिसका दिला, त्यामुळे बेसावत शेष तोल जाऊन घसरला, गडगडत ठेचकाळत कैलासावरून थेट जमिनीवर जाऊन आपटला। जखमांनी त्याचे सर्वांग विदीर्ण झाले, त्याचा गर्व उतरला। आता आपले पूर्वीचे स्थान आपल्यास कसे प्राप्त होईल याचीच विवंचना करीत तो निश्रेष्ठ तिथे पडून राहिला। त्याचवेळी त्रिभुवन संचारी नारदांनी तेथे प्रकट होऊन त्याची विचारपूस केली, पण पीडा असह्य झालेल्या शेषास काही बोलताही येईना। त्याची अवस्था जाणून नारद त्यास म्हणाले, तुझी वेदना मी जाणतो, तरी तू दुःख करू नकोस। तुझ्यावरचे संकट घालविण्यासाठी तू पूर्वीसारखाच आणि सामर्थ्यवान होण्यासाठी मी तुला उपाय सांगतो, तो तू तातडीने अंमलात आण। नारद वचनांनी धीर आलेल्या शेषाने स्वतःची संमती दर्शवताच विधीसुताने त्यास श्री गणेशाय नमहा या मंत्राचा जप करण्यास सांगितले। नारद वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून शेषाने अत्यंत एकाग्रतेने षडाक्षर गणेश मंत्राचा सहस्त्र वर्षपर्यंत जप केला। त्याची दीर्घ साधना पाहून प्रसन्न होऊन गजानन त्याच्या सन्मुख प्रकट झाला व म्हणाला, शेषा वत्सा, सांग तुला काय हवे आहे? तेव्हा शेष विनम्रतेने म्हणाला, हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, तू सर्व काही जाणतोस। देवा, क्षतिग्रस्त झाल्याने मी पृथ्वीचा भारही नीटपणे तोलू शकत नाही, तरी मला पूर्वीप्रमाणे समर्थ बनव। तुझ्या आणि भगवान शंकराच्या चरणांशी असलेली माझी भक्ती उत्तरोत्तर दृढ व्हावी आणि कधीही ढळणार नाही अशी या ठिकाणी मला एक स्थान मिळावे। तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असा आशीर्वाद देताना तथास्तु म्हणत गजाननाने आपल्या अतिविराट स्वरूपाचे दर्शन घडविले। शेषाने त्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्या मूर्तीस धरणीधर असे नाव दिले। गणेशाच्या वरद प्रसादाने तो हरिहरास प्रिय झाला। गणेशानेही त्याला आपल्या पोटाभोवती वेढून त्याचा सन्मान केला।